विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 6वी ची विषय गणित ह्या विषयातील घटक 8वा विभाज्यता या घटकातील आपल्याला उपघटक घ्यायचा आहे आज विभाज्य आणि विभाजक। प्रथमतः आपण घेणार आहोत विभाज्य। दोनाची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 हे अंक असतात त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो तर ती संख्या दोनने विभाज्य असते। मित्रांनो, अर्थातच जी सम संख्या असते त्या सम संख्येला जर दोनने भागितले असता बाकी शून्य उरते म्हणजे ती सम संख्या दोनने विभाज्य संख्या असते। उदाहरणार्थ बघा, 10 10 हा भाज्य आहे, 2 हा त्याचा भाजक आहे। जर भाजकाने भाज्याला भागितलं तर भागाकार 5 येतो आणि बाकी शून्य उरते। ज्यावेळेस बाकी शून्य उरते त्यावेळेस भाजकाची भाज्य ही विभाज्य संख्या असते। म्हणजे काय तर 10 ही दोनाची विभाज्य संख्या आहे। दोनाने विभाज्य असणाऱ्या संख्या अजून कोणत्या आहेत? उदाहरणार्थ बघा, 10 12 24 36 18 इत्यादी अशा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील त्या सर्व संख्या या दोनाने विभाज्य संख्या असतात आणि 2 हा त्यांचा विभाजक असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्याप्रमाणे मागच्या वर्षी 2ची कसोटी शिकलो त्याप्रमाणे आपण 5ची कसोटी देखील शिकलो। 5ची कसोटी कोणती आहे तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो तर ती संख्या 5 ने विभाज्य असते। उदाहरणार्थ बघा, 15 20 35 40 110 125 या संख्येचे एकक स्थानी काय आहे? इथे 5 आहे, 0 आहे, 5 आहे, 0 आहे, 0 आहे, 5 आहे, म्हणजे यांच्या एकक स्थानी एक ते 0 आहे नाहीतर 5 आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण 2ची कसोटी बघितली 5ची कसोटी बघितली त्याचप्रमाणे आपण आता 5ला मागच्या वर्षी 10ची कसोटी देखील शिकलो आहोत। तर 10ची कसोटी कोणती आहे? म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो। म्हणजे जर त्या संख्येला आपण 10 ने भागितलं तर बाकी शून्य उरते। म्हणजे याचा अर्थ ती विभाज्य संख्या 10ची विभाज्य संख्या असते आणि 10 हा त्यांचा विभाजक असतो। उदाहरणार्थ बघा, 20 20च्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 20ला जर आपण 10 ने भागितलं तर बाकी शून्य उरेल। म्हणजेच 20 ही त्या 10ची विभाज्य संख्या आहे। 50 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 100 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 250 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 1250 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, 750 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे। म्हणजे ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला जर आपण 10 ने भागितलं तर बाकी 0 उरते। म्हणजे त्या संख्या त्या 10 ने विभाज्य असतात आणि 10 हा त्यांचा विभाजक असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला फळ्यावर काही संख्या देतो तर त्या संख्या 2ने 5ने किंवा 10ने विभाज्य आहे, आपण ते शोधूया।